17 वर्षा बाबू वो मंत्री आसलो, क्रीडा मंत्री आसलो, 17 वर्षा पेडणे तालुक्यात एक ही स्टेडियम बाबून बांधूक नाय. सावळवाड्याचो स्टेडियम बांधला तो राजेंद्र आर्लेकराच्या टाइमला, मी नगराध्यक्ष असताना. उगाच श्रेय कित्याक घेता हो माणूस? आणि इतक्याच वाईट दिसता की शेवटचो क्षण ज्या अवतार येलो आणि ह्याका तिकीट गावांना पेटण्याचे, त्या अवतार हो सावळवाड्याचो हॉल काढला आणि CISF ट्रान्सफर करून घातला. आमच्या भुरग्यांचा काय? आमचे भुरगे आता सगळे म्हापशा वयतात, शिवोले वयतात आणि खय खय वयतात. आणि आता परत येऊन शोधून कबूल असं हो की परत कितो गिरगिरो. कॉलेजीच्या बाबतीत ताच कॉलेज म्हणा, पेडण्याचं बस स्टँड म्हणा, ज्या वक्तात मी नगराध्यक्ष असले आणि राजेंद्र आर्लेकर आमदार असलेलो, त्या टायमात पायाभरणीपासून कम्प्लीट झाला. बस स्टँड अपूर्ण इनॉग्रेशन केला ही दुसरी गजल. कॅसिनो सिटी तो विरोध अजिबात बाबून करू नका. क्रिकेट स्टेडियम करतय करतय अजूनही करतय, खय पावला देव जाणे. आणि हायवेच्या बद्दल जर बोलायचं असं, दोन गाडयाक लागान जे MV रावान दिले त्याका, एक जीप कंपस आणि एक ऑडी, त्याका लागान 4.5 वर्ष बाबू मूग गिळून गप्प बसलो. शेवटचे 6 महिन्याच्या टायमात ज्या वक्तात कोरगावा प्रशासन तुमच्या दारी असलेलो, त्या वक्तात त्याची ट्यूब पेटल्या आणि मग हायवेचे हाहाकार बोलता. असलो माणूस कसलो हो, काय चाललं? आणि असल्या माणसाक आम्ही परत हाडूचा आणि परत निवडून देऊचो. मागा दिसाना कोण पेटण्या का मूर्ख असत की परत बाबू हाडते. 3 फावटी बाबू निवडून येला, 1999 सालात, 2002 सालात आणि 2007 सालात. हे 3 फावटी बाबू जेव्हा निवडून येला, जेमथेम 300 आणि 500 मताधिक्यान निवडून येलेलो असं, जास्ती मताधिक्य नसला. आणि ज्या वक्तार पडलो 2012 8.5 हजार मतात पडला. आज जर परत उभो येऊन कबूल असा, आज येऊन देतोय, त्याचा डिपॉझिट सुद्धा जप्त जातोय. PA बंगलो खैसून येलो, काय चाललेला? आणि प्रशासन आणि टोटल दबाव यंत्रणा जर घालून परत पेडणेकर माका दिसाना विचार करतील, 1000 फावटी विचार करतले की ह्याका हाडूचो की नाही. 17 वर्षान बाबून माका दिसाना 170च्या वयर नोकऱ्यो दिल्यात पेडणेकर. त्याच्या उलट राजेंद्र आर्लेकर 5 वर्ष आमदार असलेलो 950 नोकऱ्यो दिले. त्याचा फायदा आज प्रवीण आर्लेकरच्या मताधिक्यात झालेलो असत, 13 हजार मतात. उगा जर हयचाचा थय थयचाचा हय करून दिव्य स्वप्न बाबून रंगवची नाही. बाबू म्हणता की पेडण्या काय नसलेला आणि सगळा बाबून दिला म्हणा, ही पहिली थाप. पेडण्याचो चांडेल प्रकल्प 1989 सुरू झाला. 89 बाबू पेडण्यान नसलो. बाबू इलो शिवराम आसगावकरच्या कृपा आशीर्वादात 1992 चांडेलचो प्रकल्प सुरू झाला. 1999 ते 2022 मेरेन 17 वर्ष बाबू धारगळचो आमदार असलो, ना म्हणणे ना. पण त्या 15 MLD प्रकल्पात आणि एक थेंब सुद्धा वाढीव घालूक ना बाबू. उगाच श्रेय घेऊचा नाही, श्रेय जर देऊन द्या जाल्यार इंजिनियर अशोक दैवज्ञांक देऊन द्या, श्रेय जर देऊन द्या जाल्यार सॅम पित्रोडाक देऊन द्या, श्रेय जर देऊन द्या जाल्यार राजीव गांधीक देऊन द्या चांदेलच्या प्रकल्पात. कारण ज्या वक्तात प्रकल्प कार्यान्वित केलो, ज्या वक्तात संगीताबाई मंत्री असलेली, मुख्यमंत्री प्रतापसिंग रावजी राणे असलेले, आणि अशा परिस्थितीत
बाबू पेडण्याच्या क्षितिजाचेर नसलो. आता मोपाचे गजल फायनान्स सुरू झाला त्या वक्तार बाबू काय पेडण्याचो आमदार आहे ना. बाबू होय मडगावचो काउन्सिलर असलो. दोन फावटी लँड ॲक्विजिशन लॅप्स झाले त्या वक्तार बाबून ब्र काढून. तिसऱ्या फावटी लँड ॲक्विजिशन झाली त्या वक्तार मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर असलो. ॲक्विजिशनचो अवॉर्ड जाताना मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर असलो. लक्ष्मीकांत पार्सेकराच्या टायमात टेंडरिंग झालं. लक्ष्मीकांत पार्सेकराच्या टायमात अग्रीमेंट साईन केलो त्या वक्तार बाबू आमदार सुद्धा नाही कारण राजेंद्र आर्लेकर आमदार. गोवा पोल्युशन कंट्रोल बोर्डान जी मोठी भव्य एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिटिंग घेतलेली त्या वक्तार मी नगराध्यक्ष असलेला आणि ती सुद्धा राजेंद्र आर्लेकर आमदार असताना. बाबू थंयचं काही एक नाही. बाबून एकच दिस पेडण्या बंद घातलेला नाही म्हणणंय नाही आणि काय करूंक ना. त्याच्यानंतर बाबूक मी परीपरीन सांगलं की पेडणेकरांक प्रशिक्षण दी म्हणा पण शेवटपर्यंत टाळाटाळ केली. बाबून एकट्या पेडणेकरांक एअरपोर्टाच्या मार्फत प्रशिक्षण घेऊन कायच हालचाली करूंक ना. एअरपोर्ट सुरू जावच्या आधी 6 महिने प्रशिक्षण सुरू केला आणि 6 महिन्यात पेडणेकर तज्ञ जावचे ना ही मी गॅरंटी देऊ शकतो. आज जर 3 वर्षा पहिली ज्या वक्तार बाबू आमदार असलेलो त्या वक्तार जर बाबून स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम वचात त्या रिकामी प्राथमिक शाळेत आणि बाकीचे जे गव्हर्नमेंटचे रिकामी बंगले असत थंयसर जर कार्यान्वित केले तर आज पेडणेकर मोपा लागतले असले. आमचा खरा दुर्दैव कारण बाबून एक स्टेप घेऊन ना आमच्या पेडणेकरांक ट्रेनिंग देऊ. आयुष हॉस्पिटल तो म्हणता स्वतः हाडला. आयुष हॉस्पिटल सबशेल श्रीपाद भाऊ ज्या वक्तार आयुष मंत्री असलेलो केंद्र सरकारात त्या वक्तार त्याची देणगी असत. मनोहर बाबू आजगावकरांचं त्यातून ती मात्र सुद्धा कॉन्ट्रीब्युशन नाही.